पॉझिटिव्ह अहवाल येणाऱ्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले असून चंद्रपूर जिल्ह्यात ऑक्सिजन व कोरोनाचा औषध साठा पुरेशा व मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे. ज्या भागात कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर जास्त प्रमाणात आहे त्या भागात विशेष समूहद्वारे सर्वेक्षण करून कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या वाढवल्यास कोरोनाचा फैलाव रोखता येईल व वेळीच रुग्णांची ओळख पटल्याने औषधोपचाराद्वारे कोरोना मृत्यूचा संभाव्य धोका देखील टाळता येईल असेही त्यांनी सांगितले असून सिरो सर्वे तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. बीसीएससी म्हणजे डिस्ट्रिक्ट कोविड हेल्थ सेंटर आणि डीसीएच म्हणजे डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल याची तयारी देखील करण्यात आलेली आहे. पुरेसा आणि मुबलक कोविड 19 चा औषध साठा इंजेक्शन्स याची उपलब्धता ठेवण्यात आलेली आहे. तसेच पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन देखील उपलब्ध करून घेतलेला आहे. याशिवाय जर रुग्ण अतिगंभीर झाला तर त्याला लागणारे व्हेंटिलेटर्स आणि इतर साधन सामग्री याची देखील तजवीज करण्यात आलेली आहे. यासोबतच कोविड 19 टेस्टिंग वाढवण्याकरता देखील उपाययोजना करण्यात येतात आहेत. यामध्ये ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इन्फेक्शन आणि सारी म्हणजे सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन याचा देखील सर्वे करण्याची आपण सुरुवात केलेली आहे. याशिवाय फीवर क्लिनिक सुरू केलेले आहे. याशिवाय जे सुपर स्प्रेडर्स आहेत म्हणजे जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना जे सेवा देतात मग ते दूध वाले असो वृत्तपत्र वाटप करणारे असो किंवा ड्रायव्हर्स असो टॅक्सीवाले असो की ज्यांच्या संपर्कात बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती लोक येतात फळवाले भाजीवाले किराणा दुकानदारांचे चालवणारे तर अशांचे देखील RT-PCR टेस्टिंग करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे.